ಒಂದು ಸ್ಥಾನ, ಕರೋಡು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ, ಕರೋಡು ಕಚೇರಿಯ ಆಣಿ, ಕರೋಡು ಉಪಭೋಕ್ತಾ ಸರ್ಕಾರಿ ಸುವಿಧಾಂಸೆ, ರೋಜ್ ಕರೋಡು ಲೋಕಾಂಚೀ ಧಾವಪಳ, ರೋಜ್ ಕರೋಡು ಕಾಗದಾಂಚೀ ದೇವಾಣಘೇವಾಣ, ಪಾತ್ರ ಶಾಳಾ ಸೋಡಲ್ಯಾಸಾ ದಾಖಲಾ, ಪದವಿ ಪ್ರಮಾಣಪತ್ರ, ವಿಜೆಚೆ ಬಿಲ್, ಪಾಣ್ಯಾಚೆ ಬಿಲ್, ಕರ್ ದೇಯಕ, ಜನ್ಮ ದಾಖಲಾ, ಪ್ಯಾನ್ ಕಾರ್ಡ್, ನಾ ಹರಕತ್ ಪ್ರಮಾಣಪತ್ರ ಕೋಣಿ ದೇತಾ ದೇತಾ ಥಕೂನ್ ಜಾತಾತ್, ತರ್ ಕೋಣಿ ಘೇತಾ ಘೇತಾ. कुठे कागदपत्रांसोबत गैरप्रकार होण्याचा धोका, तर कुठे त्याला हरवून बसण्याची भीती, आणि कधी एखादे कागदपत्र विसरलात तर यापेक्षा मोठा अपराध तर कोणता असू शकत नाही. कागदी कामांच्या या शर्यतीत कोणी मिल्खा सिंग बनतो तर कोणी पीटी उषा. आणि माफी असावी, पण कुठे पूर, भूकंप यासारख्या आपत्ती आल्या तर बिचारा गरीब माणूस तर त्या कागदपत्रांसह स्वतःचे अस्तित्वच हरवून बसेल. अरे केवळ एवढंच करत राहील भारत, तर काम कधी करेल? म्हणूनच भारत सरकारने आपल्या नागरिकांना दिली आहे एक सुरक्षित आणि सरकारी संस्थांकडून अधिकृत ऑनलाईन डॉक्युमेंट शेअरिंगची सुविधा, डिजीलॉकर. सहसा डॉक्युमेंटची देवाणघेवाण तर ईमेल आणि अन्य कोणत्याही डॉक्युमेंट शेअरिंग पोर्टल तसेच क्लाउड स्टोरेज ॲप्सच्या माध्यमातूनही शक्य आहे. मात्र आजच्या डिजिटल युगात नागरिकांसाठी सगळ्यात जास्त गरजेचे आहे एक अशी ऑनलाईन डॉक्युमेंट शेअरिंगची सुविधा जी सरकारद्वारे प्रमाणित असेल. म्हणून आता आपले सगळे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट स्कॅन करून एका डिजिटल लॉकरमध्ये अपलोड करा आणि त्यांना केवळ एका क्लिकने शेअर करा कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेसोबत, कारण त्यांना शेअर करण्याने केवळ पाहण्याची आणि प्रिंट काढण्याचीच अनुमती असेल. म्हणजे गैरप्रकारांचा तर काहीच प्रश्न उद्भवत नाही. केवळ आपणच नाही तर सरकारही करेल आपल्याला पाठवलेल्या प्रत्येक डॉक्युमेंटची एक डिजिटल कॉपी या लॉकरमध्ये अपलोड. हेच तर बनवते डिजिटल लॉकरला बाकी साऱ्या क्लाउड स्टोरेजपासून भिन्न. या वैशिष्ट्यामुळे डिजिटल लॉकर बनेल एक असे महत्त्वाचे माध्यम ज्याद्वारे सरकार आपल्याला पाठवू शकेल आपल्या संबंधित ई डॉक्युमेंट. एवढेच नाही, येणाऱ्या काळात वेगवेगळ्या सरकारी संस्थांच्या ऑनबोर्ड येण्याने कोणत्याही शेअर केलेल्या ई डॉक्युमेंटच्या प्रामाणिकतेची पुष्टीही केली जाऊ शकेल. तर आता उठणार नाही कागदांच्या सुरक्षेचा प्रश्न, आणि गरज भासल्यास आपण त्याला लगेचच ऍक्सेसही करू शकाल. पण हे सारे होणार कसे? केवळ आपल्या आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने www.digitallocker.gov.in वर रजिस्टर करा, अथवा सरळ जवळच्या CSE सेंटरवर या, जिथे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अथवा मोबाईल क्रमांकांद्वारे होईल आपले रजिस्ट्रेशन. एवढंच नाही, ज्या नागरिकांकडे आधार क्रमांक नाही त्यांनाही मिळेल या सुविधेचा लाभ. आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणाऱ्या OTP म्हणजेच वन टाइम पासवर्डच्या मदतीने ते करू शकतात साइन अप. सोबतच ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांना अपलोड करावी लागेल सरकारी संस्थांद्वारे बनवले गेलेले आपले ऍड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफची स्कॅन्ड कॉपीज. रजिस्टर झाल्यावर आपल्याला मिळेल स्वतःचे एक पर्सनल अकाउंट, जिथे स्कॅन करून अपलोड करा आपले सारे बहुमूल्य डॉक्युमेंट्स आणि त्यांना ई साइन करून बंद करून ठेवा या लॉकरमध्ये. झाले ना या डॉक्युमेंट्सना फोर्ज करणे अशक्य? एवढेच नाही, आता ई डॉक्युमेंट्सला लगेचच ॲक्सेस, ई साइन, स्टोअर आणि शेअर करण्याची ही सुविधा आता नागरिकांसाठी उपलब्ध आहे मोबाईलवर देखील डिजिटल लॉकर मोबाईल ॲपद्वारे. आणि एकदा कागदांचे ओझे दूर सरले की सरकार ही नागरिकांना देऊ शकेल कुशल नागरिक केंद्रित सेवा. आता ना धक्के खाणार, ना वेळ गमावणार, तर शेकडो झाडांना तोडण्यापासून वाचवेल भारत. शेवटी तंत्रज्ञानाचा अर्थच आहे वाचवणे, मग तो वेळ असो वा काम, वृक्ष असो वा पैसा. मोठ्या मोठ्या लोकांकडे तर 100 मार्ग उपलब्ध असतात, पण जो एक लहानगात लहान माणसाचेही आयुष्य सोपे बनवेल त्याला म्हणतात डिजिटल इंडिया. आता बँकेचे काम असो वा विम्याचे, ऍडमिशन असो वा पासपोर्ट, कधीही कुठेही केवळ एक क्लिक, शेअर आणि रिलॅक्स. डिजिटल लॉकर, क्रिएटिंग पेपर फ्री इंडिया. या बनूयात पेपर फ्री इंडिया, पेपर फ्री नागरिक सेवा, पेपर फ्री सरकार.